हे सगळं कधी ठरलं? झाले बरेच दिवस. अण्णा तुम्हाला माहित होतं? मग नंदूनी कोणाला विचारून ठरवलं हे सगळं? अरे त्यात काय विचारायचं आहे, तुला काही प्रॉब्लेम आहे का? अहो एसटीडी बूथ हा काय आपल्यासारख्या लोकांचा बिझनेस झाला का? त्याला काय हरकत आहे, चार पैसे तर मिळतील. पैसे मिळवायचे असतील ना तर अभ्यास करावा लागतो. आणि मी काय सांगू माझ्या मित्रांना, माझा भाऊ एसटीडी बूथ चालवतो म्हणून. पण तुझ्या मित्रांना सांगायचा प्रश्न येतोच कुठे? त्याच्या आयुष्याचं जर कल्याण होत असेल तर तू कशाला मोडता घालतोयस त्यात? कल्याण? अहो उद्या पानाची टपरी टाकून द्याल त्याला, आम्ही काय ऐकून घ्यायचं? आणि दादानं विचारलं याने कुठे टाकायचं म्हणतो बूथ? बाहेर हटकापाशी. आपल्या घराबाहेर एसटीडी बूथ? हो. अहो तुम्ही कधी गेलात का अशा ठिकाणी? अण्णा तुम्ही कधी गेलात का अशा बूथ वरती? अहो कसली कसली माणसं येतात तिथे, 11-11 वाजेपर्यंत बूथ चालू ठेवावा लागतो. 3-3 मुली आहेत आपल्या घरात, याचा विचार केलाय का तुम्ही? तो सगळा विचार केलाय. हे बघ, बाहेर आपल्या फाटकापाशी डाव्या बाजूला भरपूर जागा आहे, तिथेच त्याला सेपरेट एंट्रन्स काढून देणार होता मी. आणि ह्या सगळ्यासाठी तो पैसे कुठून आणणार आहे? ती सोय केली आहे तू उगत फालतू प्रश्नात. हा प्रश्न तू का विचारलास? हे बघ, आनंदाच्या फॉर्मवर मी सही केलेली आहे. तो धंदा कसा करणार आहे, कुठे करणार आहे, त्याच्यासाठी भांडवल कुठून आणणार आहे, याबद्दलचा सगळा विचार झालेला आहे. मी प्रभाकरला आणि तुला मुद्दामूनच विचारलं नाही, कारण कुटुंब प्रमुख या नात्यानं तो प्रथम माझ्याकडे आला होता. आणि मी तुला विचारलं नाही कारण तुझी आणि माझी सध्या गाठच पडत नाही. आणि सध्या तरी तुझ्या पैशाची आम्हाला गरज नाही. अहो अण्णा पण नाही, तुझं पैशाचं बरं चाललंय म्हणून फक्त म्हटलं बस. पण त्याबद्दल मी काहीच बोलत नाहीये. नाही मग याच्यात तू पडूच नकोस ना. आनंदा त्याचा व्यवसाय हे सगळं मी बघून घेईन, तुला त्याच्यात पडायची काही एक गरज नाही. ठीक आहे अण्णा, तुम्हाला हेही आवडणार नाही पण नंदूला धंदा करायला जमणार आहे का? तुम्ही त्याच्या भल्यासाठीच करताय हो, पण धंदा करणं म्हणजे खायचं काम नाहीये. ती काही वडापावची गाडी नाहीये कोणीही चालवावी. मी काय म्हणतोय तुम्हाला कळते ना अण्णा? बरं झालं अण्णाच मध्ये पडले, नाहीतर बिचारा नंदू इतका नाउमेद झाला असता. आता वहिनी तुम्ही सवड काढून प्रशांतशी बोला एकदा. बरं आहे का असं सख्ख्या भावाचा इतका हिरमोड करणं? का तुम्हाला परत परत तेच तेच सांगतेयस? कुठून त्या अक्कानं हे मशीन आणून दिलं आणि एवढं रामायण झालं? यांची आपली इच्छा, अक्कानं ऐकू येऊ देत, अक्कानं ऐकू येऊ देत. होऊ दे बाई, सगळ्यांचं भलं होऊ दे. लतिका याच्या घरात आणि हे भलतच चाललंय. अगो बाई, अगं विसरले कसे मी? अगं स्वयंपाक व्हायचा आहे अजून सगळं. नाही मी जाते बाई. अहो राहू दे हो, ती काय दुष्काळातून यायची नाहीये. अगं पण आता लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच यायची ना ती घरात, काही गोडधोड नको का करायला? आणि बघ लतिका आली ना की सगळं काही नीट होईल. होईल, मी नंदूला बघते. हा बघ अण्णा काय म्हणताय. आनंदा बैस, पैसे घे. हे बघ तू या कोणाकडे लक्ष देऊ नकोस, मी आणि अण्णा आहोत तुझ्या पाठीशी. बैस. काय म्हणतायत काका? लक्ष द्यायचं नाही. हे बघ तू ताबडतोब कामाला लाग. हा वेळ प्रसंगी भांडण करायची तयारी आहे आपली. हो आणि असा चेहरा पाडू नकोस रे. हे बघ आपल्याला आयुष्यात करायचं ना काहीतरी, होऊन दाखवायचं ना काहीतरी, मग हे सगळं पचवायची तयारी ठेवायला हवी. लेक्चरच द्यायचंय तुम्हाला तर प्रशांत दादाला का देत नाही तुम्ही? कलिका गप्पस का म्हणून नेहमी नेहमी गप्पबास गप्पबास? जे ऐकून घेतात ना त्यालाच बोलतात सगळे, आणि जो ऐकत नाही ना तो सुटतो. कलिका राहू दे ना, कशाला उगाच मध्ये बोलतेस? का नको बोलू? तू कधी कुणाचं वाईट केलंयस? पण तरी सुद्धा या घरात कायम तुझ्यावरच अन्याय होतो. प्रशांत दादाला का कोणी बोलत नाही? त्याला 92% मार्क्स मिळाले म्हणून. तुला टेक्निकलला जायला दिलं असतं तर तू सुद्धा झाला असतास कुणीतरी. कलिका जाऊ दे रे, मी आहे ना, मी मदत करीन तुला. हे नकोच कोणी आपल्याला. मला काही करायचंच नाहीये. काय नको ते? अगं ज्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम होणार असेल तर कशाला पाहिजे ते?
हे बघ आनंदा, बारीक सारीक कुरबुरींकडे लक्ष देऊ नको. अरे आम्ही आहोत ना. मग जा जा, तू कामाला लाग बघू. मी फॉर्म्स फाडलेत आनंदा. मला काही करायचंच नाही. आता मी माझं वाटेल ते करेन. कोणी तुम्ही माझी काळजी करू नका. मला कोणाचे उपकार नको आहेत आणि दयाही नको आहे. फक्त नंतर विचारू नका आणि प्रेम पण दाखवायला येऊ नका. अरे नंदू, काय बोलतोयस तू अण्णांच्या समोर? ही भाषा आपण ताबडतोब बंद केली पाहिजे. बोलू नका, गप्प बसा. यांना काय वाटेल त्यांना काय वाटेल, बोलू दे ना त्यांना. पण अण्णा, असं कसं चालेल? अगं ते बोललेच नाहीत तर त्यांच्या मनात काय चाललंय ते कसं कळणार? काय खतखत आहे, काय खुपत आहे, हे कसं कळणार? नशीबच वाईट आहे त्या मुलाचं. हे रडणं तर ताबडतोब बंद करा तुम्ही. मी उद्या बोलतो त्याच्याशी. सगळं जरा शांत होऊ दे. अण्णा, आज लतिका आली ना की सगळं होईल ठीक. आपण तिला सांगू, प्रशांतला समजाव. अरे हो, लतिका यायची नाही का? या गडबडीत विसरूनच गेलो होतो मी. चांगलं थाटात स्वागत करा हो तिचं. आणि अक्काचं हिअरिंग एड लपून ठेवा जमलं तर. अलके, परवा माझं पुस्तक घेतलं होतंस, कुठे ठेवलंस? तुला विचारतोय मी. झालं समाधान? चले. आरामात पुस्तक शोधत बसला इकडे. तुझ्यामुळे तिथे काय गोंधळ झाला माहितीये? तुझं मत विचारलंय कुणी? तुझं तरी कुणी विचारलं होतं म्हणून तिकडे तोंड खुपसलंस. आणि तुला आज अचानक नंदूचा पुळका का आलाय का? हे बघ, नंदूच्या जागी कुणीही असतं ना तरी मी तेच केलं असतं. तेच केलं असतंस? सतत भांडत असतेस घरात? हो, भांडते भांडते मी. कारण मला या घरातल्या माणसांविषयी, या घराविषयी काहीतरी वाटतं म्हणून भांडते. त्यांनी काहीतरी वेगळं करावं असं वाटतं म्हणून भांडते. तुझ्यासारखं नामानिराळं नाही राहता येत मला. आधी एकतर घरात नसायचं आणि असलं तर मग असं. तू जा नरिमन पॉइंटला आणि घरात असून दाखव. जरा कॉलेजला जायला लागलीस तर तुला वाटतं अख्खं जग कळायला लागलं तुला. तुला कळतं ना? कळतं ना तुला? मग तुला असं नाही वाटत नंदूचंही एक वेगळं जग असावं? एसटीडी बूथचं म्हणजे त्याचे ते घाणेरडे मित्र इथे येऊन पानं खाणार, थुंकणार, सिगरेट ओढणार, चालेल? घाणेरडे का? मोटर रिपेअर करतात म्हणून घाणेरडे? रस्त्यावर सिगरेटी फुंकणं वाईट आणि एअर कंडिशन बार मध्ये बसून बिअर पिणं चांगलं? फार बोललीस अलका, फार बोललीस तू. आई दादा काही बोलत नाहीत ना म्हणून तुझं सगळं चांगलं असं समजू नकोस तू. पैसे कमवतोस ना, तुला कोण बोलेल? तरी बरं, तुझ्या पैशा वाचून कुणाचं काही अडत नाही ते. आणि तुझी बाहेर काय थिरं चालतात सगळ्यांना माहितीये बरं का? नाटक, नाटक म्हणतात त्याला. तेच ग ते, प्रॅक्टिसच्या नावाखाली नुसत्या चकाट्या पेटत बसणं. हे बघ, तुला नाटकाविषयी काही कळत नाही ना मग बोलू नकोस तू नाटकाविषयी. तुला बिअर पिण्याबद्दल कळतं ना मग त्याच्याविषयीच बोल. मला बोलायचंच नाहीये कोणाशी. अरे मग कशाला कुणाच्या फंदात पडतोस? आणि उद्या बोलावं असं वाटलंच ना तर अक्का अवेलेबल असतील. अक्का, अक्का विथ हर हिअरिंग एड. बागकाम चाललंय वाटतं. चालू दे, चालू दे. काका तुम्ही आलात? हो आलो म्हणजे आलोच आहे. तुम्ही मगाशी होतात कुठे? म्हणजे काही नाही, मगाशी आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा तुम्ही नव्हतात. हो तुला सिंह माहितीये? सिंह तो काय करतो? दिवसभर मस्त गुहेमध्ये पडून राहतो आणि सिंहिणी सगळी कामं करते, म्हणजे शिकार फिकार. मग ती आपल्या मुलांना वाटा आणून देते शिकारीचा, सिंहाला वाटा आणून देते आणि सिंह काय करतो? मस्त गुहेत पडून राहतो, पेटी वाजवतो. हा पण काय, सिंहाला पेटी वाजवता येत नाही आणि माणसाला सिंहिण शिकार आणून देत नाही, म्हणून माणसाला स्वतःच शिकारीला बाहेर जायला लागतं आणि म्हणून तुम्हाला ऑफिसला जायला लागतं. करेक्ट.
तुमच्या ऍब्सेंस मध्ये इथे काय काय घडलंय तुम्हाला काही माहितीये का? अगं मुळात मी प्रेझेंटच नसताना माझ्या ऍब्सेंस मध्ये काय घडलंय ते कसं कळेल मला? बघा, नंदू दादाला एसटीडी बूथ काढायचा होता, प्रशांत दादा नाही म्हणाला. मग अण्णा आणि बाबा दोघेही नंदू दादाच्या बाजूने आहेत, पण आता नंदू दादा म्हणतो त्याला काही करायचंच नाही म्हणाला ना तो. मग प्रॉब्लेम काय? म्हणजे मला ना तुम्हाला असं नीट सांगता येत नाहीये हो. म्हणजे ते काय फारसं महत्वाचं नसणार. चल मी चलतो, मला परत बाहेर जायचंय. काका तुम्ही अण्णांना विचारा ना. अरे म्हणजे अण्णा होते ना तिथे. हो मग कसला प्रॉब्लेम आहे? अण्णा होते, बाबा होते, तू होतीस. तूच का ना सांग झाशीच्या राणीच्या स्टाईल मध्ये, हा मेरा एसटीडी नाही दूंगी, मेरा एसटीडी नाही दूंगी. हा काका, काका, अहो काका मी गंमत नाही करत आहे. पळून जाऊ असं वाटतं या घरातन. जाऊ दे का? दुष्ट आहेत आपल्या घरातले लोक, कधी आपल्याला आपल्या मनासारखं वागू देणार नाही. आता नसेल एखादा मुलगा अभ्यासात हुशार, मग त्याचं काही चांगलं नसतं. आणि प्रशांत दादा अभ्यासात एवढा हुशार पण साधी नोकरीच करतोय ना, काही मोठं नोबेल प्राईज मिळवणार नाही. जाऊ दे ग, होईल हळूहळू सगळं शांत. कसं होईल? आपण सगळे आहोत ना त्याच्या बाजूनी, तू कशाला घाबरते? पण आता तो म्हणतोय त्याला काही करायचंच नाहीये. वाईट वाटलं ना की प्रत्येक माणूस असंच म्हणतो. आपण समजावू त्याला, काढूयात ना बाहेर. लतिकाच्या लग्नापर्यंत कसं छान होतं आपल्या घरात सगळं. तिचं लग्न झालं आणि एक एक भानगडी सुरू झाल्या. सांगते त्या धनंजयचाच पायगुण वाईट आहे. मुलाचा नसतो ग पायगुण, मुलीचा असतो. का का म्हणून मुलीचाच असतो? तो धनंजय आला आणि सगळी फालतूगिरी सुरू झाली आहे. लतिका आली ना की तिला आपण नंदूशी बोलायला सांगू. आणि प्रशांत दादा, कुणाचं नाव घेते ग तू? लतिका आली ना की घरातलं सगळं वातावरण बदलेल बघ. पण आपण काहीतरी करायला हवं ना ग. आपण अण्णांना फितवूया. पण ते तर आपल्याच बाजूचे आहेत. तसं नाही ग, म्हणजे कम्प्लीट फितवूया. त्या सगळ्या घरात ते एकटेच आहेत ज्यांना आपल्याबद्दल कळत. तेच, बाकी या मोठ्या लोकांना ना काही कळत नाही. नंदू कुठे आहे? मला माहितीये तो कुठे असेल ते. आण ना मग त्याला बोलून. लतिका किती वाजता येणार आहे? खर तर यायला हवी होती, उशीरच झालाय. धनंजय राव सुद्धा येणार आहे? नाही ते नाही म्हणाले, कारण बऱ्याचशा नातेवाईकांकडे जाणं राहिलंय त्यांचं आणि दिवसही अगदी कमी आहेत. तेच बरं की तेवढंच आपण मोकळेपणानं बोलू शकू. ए पण राहणार आहे ना नक्की, नाही तर आयत्या वेळी जायचं काढेल. तिच्या सासूबाईंशी माझं बोलणं झालंय, त्या नक्की राहील म्हणाल्या. मुलं कुठे गेले त्यांनी सगळे? एकेकाचे पारे चढलेत, हातापाया पडावं लागणार. नाही बोलवा त्यांना, म्हणा लतिका यायचे, तिच्या समोर उगाच ताण नको. एकही जण नाही आहे घरात आता. येतील, आणि आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे लतिका काय दोन चार दिवस राहील तिच्या समोर घर हस्त खेळत ठेवलं पाहिजे. प्रभाकरला सांगा म्हणा पेटी काढ आणि फक्कडचं स्वागत गीत म्हण म्हणावं. फक्कड काय अण्ण, लावणी आहे का ती? अगं मला लावणी काय आणि पोवाडा काय सारखंच. अण्णा आमच्या लहानपणी तुम्हाला असे प्रश्न पडले होते का? कसले रे? हेच म्हणजे मुलांना कसं वाढवायचं वगैरे. स्मरण शक्ती पार गेलेली आहे तुझी. कशी? अरे प्रभाकरला सारखं सांगावं लागायचं, बाबा रे अभ्यास कर, त्याचं आपलं ते पेटी आणि गाणं आणि यांचं तर काय बघायलाच नको, गल्लीत मारा माऱ्या. नाही माईचं समाजकार्य तिथून सुरू झालं बरं का, हा सगळ्यांना मारायचा आणि माई प्रत्येक पोराला आपली हॉस्पिटलात न्यायची. अरे हो माई आहे कुठे? विठाबाईला डिस्चार्ज मिळाला नाही ना अजून. अण्णा
रोज माई बाहेर जाताना तुम्हाला सांगून जातात अगदी तुम्ही झोपलेले असलात तरी तुम्ही विसरता. नाही नाही, आज तिने सांगितलेलं नाही आहे मला. अहो सांगितलंय, आता मी माझ्या कानाने ऐकलंय. तुम्ही नाही का बघा ते नंदूचे पेपर्स. नको तो विषय नको बर. अरे हो, ही लतिका यायचे कधी? नाही, यायला हवी होती. तू नीट काही विचारलंयस का? काही गडबडीत काहीतरी विचारलं असेल, वेगळंच त्यांनी सांगितलं असेल. नाही म्हणजे आपल्यापैकी कोणी तिला आणायला जायला नकोय ना? नाही नाही, तसं काही ठरलं नव्हतं. म्हणजे मी सकाळीच बोललो तिच्याशी, ती संध्याकाळी येणार आहे. आज इकडेच राहील. मी स्वतः बोललो तिच्याशी. हो ना, हा मार बघ रे कोणाचं. हॅलो, हा मी बाबा बोलतोय. अगं तू आली नाहीस? नाही म्हणजे आम्ही वाट पाहतोय सगळीकडे. हा हो का? हा बर, ठीक आहे मग. काय रे, कोणाचा फोन आहे? नाही, लतिका आज येत नाहीये. तिच्या सासूबाईनी वेगळाच कार्यक्रम काढलाय. अण्णा, 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 शी बाबा. ए आई ग, अण्णा कुठे गे? अण्णा, अण्णा गेलेत पार्टीला. अशी बघतेस काय? खरंच पार्टीला गेलेत ते. त्यांच्या मित्राची पंचायत तिकडे गेलेत. काका काकू गेलेत लतिकाच्या सासरी. माई कुठल्या तरी पोलीस स्टेशनवर असणार. झाले सगळे? अरे हो, तुझी आई ती स्वयंपाक करत आहे. थांब थांब, ती बिझी आहे तिकडे. तिने सांगितलंय मला प्रश्न विचारून छळू नका. कळलं? अण्णा परत कधी येणार आहेत? ते तुझ्या आईला जाऊन विचार. मला माहिती आहे, ते सांगितलं मी सगळं. नको नको नको, तिकडे तिला नको त्रास. ये बस. कशाला पाहिजे अण्णा? काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काय, काय नाही. पैसे हवे? नाही नाही, पैसे आहेत. मग भांडला न्याय निवाडा करायचा असेल? नाही. मग काय? सांग 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 मला. सांग मला सांग तू. नाही नको, जाऊ दे. म्हणजे मला सांगण्यासारखं नाहीच आहे. तू चिडू नका. तुम्ही ऐकून घ्याल, चिडणार नाही ना. काय भयंकर केलं नाहीस ना तू काही? नाही नाही, मी कॉलेजच्या नाटकात काम करते.